गणेशोत्सव पर बाप्पा को सादगी से विदाई दी जाए, ऐसा आह्वान जिला पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी ने किया है। हर वर्ष गणेशोत्सव बड़े ही धूमधाम से मनाया जाता है और बाप्पा को बड़े ही धूमधाम से गाजे बाजे के साथ अंतिम विदाई दी जाती है, लेकिन इस वर्ष गणेशोत्सव दौरान निकाली जाने वाली शोभा यात्रा भी रद्द की गई है। बड़े ही सादगी से बापा का विसर्जन करने का आह्वान जिला पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी ने किया है। गणेश उत्सव कोरोनाचा कारणामुळे गणेश उत्सव साजरा झालेला नाही आहे आणि मागच्या वर्षी एकूण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 1578 गणेश मूर्ती जिल्हाभरात बसवल्या होत्या। यावर्षी पोलीस डिपार्टमेंटने शांतता कमिटी मीटिंग घेतलं आणि सर्व गणेश मंडळाचे पदाधिकाऱ्यांशी मीटिंग घेतलेली आहे। आम्ही पोलीस डिपार्टमेंटतर्फे सर्वांना आवाहनित केलेलं आहे, म्हणजे यावर्षी शक्यतो बसू नये, जरी बसवायचे भी असेल म्हणजे एकदम साधेपणे आणि एकदम मूर्तीच्या हाईट आणि बाकी डेकोरेशन करू नये असे आम्ही आवाहन केलं होतं। तर आमच्या आव्हानाला स्वीकृती केलं आणि आमच्या आव्हानाला खूप चांगला रिस्पॉन्स झालेला आहे आणि म्हणूनच मागच्या वर्षी जे 1578 मूर्ती होत्या तर यावर्षी 853 मूर्तीज बसवलेल्या आहे आणि आतापर्यंत बऱ्यापैकी मूर्तींचं विसर्जन पण झालेलं आहे आणि आता जे अनंत चतुर्दशीच्या दिवशी जे होणारे विसर्जन चंद्रपूरमध्ये आणि बाकी शहरा भागामध्ये होणारे विसर्जन दरवर्षी सारखं नाही राहणार आणि यावर्षी विसर्जनाचं मिरवणूक निघण्याची परमिशन नाही आहे आणि जे मूर्तीचं विसर्जन होणारे मूर्ती तुम्ही मंडपापासून डायरेक्टली म्हणजे कुठल्याही रस्त्यामध्ये मिरवणूक ना काढता डायरेक्टली ज्या ठिकाणी विसर्जन होणार आहे, तलाव असो एक नदी असो, त्या ठिकाणी न्यावा लागेल आणि तिथंच विसर्जन करावं लागेल। पूजा जे तुम्ही मंडपामध्येच पूजा करायची गरज आहे, तिथं विसर्जना ठिकाणी गेल्यानंतर पूजा करण्या नाही करू शकत आणि त्याच्यासोबत कोणताही साऊंड सिस्टम DJ असो, कोणताही साऊंड बॉक्स असो आणि इव्हन कोणताही पारंपरिक वाद्य पण अलाउड करणार नाही आम्ही आणि आतापर्यंत खूप सहकार्य केलेलं आहे सर्व जनतेने आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी मंडपाच्या पदाधिकाऱ्यांनी। असंच सहकार्य मी तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षित आहे आणि तुम्ही असंच सहकार्य करावं असं मी तुमचं सगळ्यांना मी आवाहन करू इच्छिते।